आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, माजी मंत्री जयंत पाटील साहेब, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजयजी मुंडे साहेब, ज्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले ते आपले सर्वांचे लाडके माझे मित्र या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले विधिमंडळातले माझे सगळे सहकारी, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष एवाय पाटील, आर के पवार, राजू भाटकर, दयासाहेब माने, या ठिकाणी उपस्थित असलेले पी एम पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकरांचे सर्व प्रमुख सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, आपल्या नगरीचे उपदाध्यक्ष माझे मित्र संजय पाटील यड्रावकर, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते बंधू भगिनी, पत्रकार बंधू आणि मित्रांनो, माझं मोतीबिंदीचं ऑपरेशन झाल्यामुळं मी गॉगल लावलेला आहे. मी आयुष्यात कधी गॉगल लावलेला नाही. वास्तविक हल्लाबोल आंदोलन कशासाठी आहे हे सांगण्यासाठी हे सगळे नेते मंडळी आहे. फक्त मी राजेंद्र पाटील यड्रावकर आणि तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी ज्या उत्साहानं हे हल्लाबोल आंदोलन यशस्वी केलेलं आहे, मला वाटतं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कैलासवासी श्यामराव पाटील यड्रावकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते मंडळी राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या माग हिमालय आणि सह्याद्री सारखं उभं राहूया. सर्वजण भाषण शांतपणा फुल चार्ज झालेला. मी जास्त बोलून आपला वेळ घेणार नाही. अजित दादा, मुंडे साहेब, जयंत पाटील साहेब, जनतेची अपेक्षा आहे की तुम्ही लुंगी घालावी. दादा शिरोळ तालुक्याचे आमचे संबंध फार प्रेमाचे आहे. राजेंद्र पाटलांचा एकच गुण संपून मी माझं भाषण आटोपत घेणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत आमदार होण्याचं स्वप्न श्यामराव अण्णा पाटलांचं होत, राजेंद्र पाटलांचं आहे. परंतु काही प्रमाणात गेल्या वेळा ते हुकलं होतं, आता ते आपण हुकू द्यायचं नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी जरी झाली, संपतराव पाटलांना मी स्वतः विनंती करेन. आम्ही जिल्ह्याचे सगळे मंडळी त्यांच्याकडे जाऊन बसू. गेले 10 वर्ष राजेंद्र पाटील यड्रावकरांनी या तालुक्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे. या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेसाठी काम केलेलं आहे. मला आठवतंय की आपण विधी न्याया खात्या अंतर्गत पब्लिक ट्रस्ट ऍक्टच्या कायद्याखाली आपण ज्याला मोफत उपचाराची योजना काढली
त्यावेळी गेली 10 वर्ष राज्य पटेल यड्रावकर स्वतःच्या खर्चानं पेशंट मुंबईला पाठवत आहेत आणि मोफत ऑपरेशन करून आणतात. संजय गांधी निराधाराची योजना असेल याचा प्रश्न आता त्यांनी मांडला शार्पण जमिनीचा, यासाठी सातत्याने ते पुढाकार घेत आहेत. शेतकऱ्यांच्या सुखदुःखामध्ये ते समरस होत आहेत. या पुढच्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारचं आदर्श काम त्यांच्याकडून अपेक्षित आहे. त्यांच्या माग आमची राष्ट्रवादी ही प्रचंड प्रमाणात माग आहे. त्यांच्यासाठी यावेळेला काही करायला लागू दे आणि यावेळेला ही संधी सोडायची नाही एवढा विश्वास मी या निमित्त देतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.